हिस्ट्री ऑफ गोवा या 11व्या पुस्तकातल्या एका धड्यात शिवाजीच्या चारित्र्याचा विपर्यास केला. ज्या शिवाजीन सदाच बायला भुरग्यांचा मान राखलो त्या शिवाजीन खंय 1667 वर्षा बार्देशात हल्ले करून नाका नाका त्यो गजाली केल्यात. शिक्षक इतिहासप्रेमींनी ही गजाल एक्सपोज केल्या. प्रुडंटान रिपोर्ट केल्या उपरांत दुसऱ्या दिसा शिवजयंतीक इशू सरकारा मेरेन. आज आमकां दिसून येता की स्कुलाच्या बुकांनी पुस्तकांनी अशें बरयल्लें आसता की बार्देस स्वारीचेर भुरग्यांक बंदक केले, बायलांक बंदक केले आनी तेंचेर अत्याचार केले. ह्यो ज्यो गोश्टी आसा पळय न्ही, ही फोटींग इतिहास जो आसा तो जाता तितले बेगीन सरकारान आनी खास करचे CM आमचो जो श्री प्रमोद सावंत जी आसा हांणी लक्ष घालचें. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवला. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये जर गोमंतकात आले नसते तर गोमंतकामध्ये आम्ही सगळे जे भारतीय संस्कृती मांडणारे आहोत त्यांचा इतिहास काही वेगळाच झाला असता. आणि म्हणून आम्ही गोमंतकीयांनी हा इतिहास नीट लिखित स्वरूपात झाला पाहिजे असं मला वाटतं. छत्रपतींचं गोमंतकातला इतिहास अजून नीटपणे लिहिला गेलेला नाही. हिंदू जनजागृती समिती शिक्षण संचालकामधून पावली की मोगलांची कन्या सुद्धा जेव्हा पकडून आली तर तिला सुद्धा ओटी भरून तिची परत पाठवणी करण्यात आली होती. तर असा शिवाजी महाराज ज्यांच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल मातेसमान विचार होते तर त्यांना अशा प्रकारे दाखवून मुलांच्या मनामध्ये हा चुकीचा इतिहास लादणे हे कितपत योग्य आहे. शिक्षण मंत्री प्रमोद सावंत म्हणतात त्याचे हे गजालीचे शिक्षण खात्याकडे उलवप झाला. फाटले फाटी 3 महिन्याची सुरुवातीच्या काळात आयल्या कारणात आम्ही त्याच्यावर काहीच करू शकले ना. पण आम्ही इतकीच खात्री देता की पुढल्या वर्षाच्या जून महिन्याचा कार्यकाळ नवीन सुरू जाता असताना शिवाजी महाराजांच्या आदर्श विचार ते सगळ्या भुरग्यांपर्यंत व्यवस्थितरित्या आणि इतिहास सारखो इतिहास पावपा खातीर आम्ही एड्युकेशन मिनिस्टर या नात्यान आणि गोय सरकार सदोदित कार्यरत असतो. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट.